नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी गुरुजी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहस्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुम्ही कांदा बघितला असन की कांदा काळ्या जमिनीवर बघितला असन, खडकाव जमिनीवर बघितला असन। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अगदी मित्रांनो म्हणजे पांढऱ्या जमिनीवरती कांदा आलेला आहे तो मित्रांनो दाखवणार आहे। मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो ह्या व्हिडिओ मधून तुम्हाला संपूर्ण कांद्याबद्दल मित्रांनो जी काही माहिती आहे ती मित्रांनो माहिती तुम्हाला दिली जाईल। तर मित्रांनो अजूनपर्यंत कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पांढरी जमीन आहे आणि पांढऱ्या जमिनीवरती कशा प्रकारे कांदा आला आहे। तर मित्रांनो हा प्लॉट आहे एकरभर कांदा आहे मित्रांनो, आणि ह्या कांद्याचं बी म्हणजे मित्रांनो ॲग्रो 82। तर मित्रांनो ॲग्रो 82 जो कांदा आहे तो मित्रांनो अतिशय चांगला आहे। आपण जर दुकानात जर घ्यायचा असेल कांदा आपण, तर मित्रांनो ॲग्रो 82 हा कांदा घ्या। मित्रांनो ह्या कांद्यावरती रोग कमी पडतो, अजून मित्रांनो हा कांदा पोसायला भरपूर पोसतो। मित्रांनो मोठा म्हणजे मापातच होतो आणि ह्याला गोलाई येते, आणि डबल पत्तीचा कांदा असल्यामुळे मित्रांनो ह्याला कुठेही मार्केट असतं। तर अशा प्रकारे मित्रांनो पांढऱ्या जमिनीवरती कशा प्रकारे कांदा आला आहे तुम्ही बघू शकता। मित्रांनो अजून म्हणजे केमिकलचा ह्याला एकही डोस नाही, केमिकलचा एकही डोस नसल्यामुळे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो कांदा आला आहे। कांदा मित्रांनो कसा आला आहे ते कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो आपण भरपूर बघितलं असेल कांदा काळ्या जमिनीवर, खडकाळ जमिनीवर, तर पांढऱ्या जमिनीवर सुद्धा येऊ शकतो मित्रांनो कांदा, आणि केमिकलचा एकही डोस नसल्यामुळे मित्रांनो कांदा किती चांगला आला आहे। ह्याला मित्रांनो फक्त एकच म्हणजे खत टाकलेलं आहे, ते म्हणजे शेणखत। तर शेणखत मित्रांनो ह्याला टाकण्याची जी प्रोसेस आहे मित्रांनो, रान नांगरायच्या अगोदर ह्याला शेणखत टाकलेलं आहे। तर एकराला मित्रांनो 2 टेलर खत टाकलेलं आहे। 2 टेलर खत टाकल्यामुळे मित्रांनो कांदा कसा हिरवा गार आणि पात मित्रांनो कांद्याची बघू शकता कशा प्रकारे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो जर केमिकलचा एकही डोस नाही तर मित्रांनो कांदा किती भारी आला आहे। तर बघू शकता रान ही सगळं पांढरं आहे आणि गवताची एक फुलीही सुद्धा नाही। तर शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी मित्रांनो असं दाखवून दिलं आहे की बिना केमिकलचा सुद्धा कांदा हा चांगल्या पद्धतीने येतो। आणि मित्रांनो आपण जास्त करून मित्रांनो केमिकलचा जो वापर करतो तो मित्रांनो अतिशय धोकादायक आहे आपल्याला सुद्धा, त्यामुळं जेवढं होईल तेवढं केमिकल हे कमी करायचं आहे। आणि मित्रांनो आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जास्त वळायचं आहे। तर सेंद्रिय शेती मित्रांनो तुम्ही बघितली असेल तर सेंद्रिय शेतीचे मित्रांनो हे ताजं उदाहरण म्हणजे आपला हा कांदा दिसत आहे तो। तर मित्रांनो कांदा कशाप्रकारे आला आहे तो मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, कारण भरपूर मित्रांनो आपण कांद्याला खर्च करत असतो। खर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्याला कांदा तिथं जर व्यवस्थित नाही आला तर मित्रांनो आपल्याला तिथं नुकसान होत असतं। तर माझं तर म्हणणं आहे मित्रांनो की माझा जो अनुभव आहे तो म्हणजे मित्रांनो ॲग्रो 82 जे हे कांद्याचं जे बी आहे ते मित्रांनो आपल्याला चांगलं आहे। आपण भरपूर बी आणत असतो, पंचगंगा, अजून भरपूर मित्रांनो त्यातनं व्हरायटी आहेत। तर त्या व्हरायटी मित्रांनो आपल्याला काय काय वेळेस बोगस लागत असतात, तर त्यासाठी मित्रांनो ॲग्रो 82 हा जो कांदा आहे तो मी माझ्या स्वतःच्या रानात मित्रांनो भरपूर वेळा केलेला आहे, त्याचा रिझल्टही मला चांगला मिळाला आहे। मी सोलापूर मार्केटला जेव्हा कांदा नेलता तेव्हा मित्रांनो तिथं त्याला चांगलं मार्केट बी आलतं, 30-35 रुपयांनी कांदा मित्रांनो गेलता। तर अशा प्रकारे जर मित्रांनो ॲग्रो 82 जे बी आणलं आहे तर ते बी आणून मित्रांनो जर तुम्ही कांदा केला तर निश्चित तिथं आपल्याला उत्पन्न चांगलं मिळणार आहे। आणि मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही निस्तं शेणखतावर जरी कांदा केला तरी मित्रांनो तो कांदा अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकतो, हे आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे मित्रांनो। मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, जय जवान जय किसान।